Hello student, welcome to all. In this video lecture series, we are going to learn the subject management, which is included in your MSBT curriculum. सर्वात प्रथम आपण मॅनेजमेंट या सब्जेक्टची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम पाहू. यामध्ये हा सब्जेक्ट हा 100 मार्काला तुमच्या सिलेबसमध्ये आहे. यापैकी 70 मार्काची ही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असणार आहे. एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. या 70 मार्कापैकी पासिंगसाठी तुम्हाला मिनिमम 28 मार्क मिळवायचे आहे. आता 30 मार्काचे हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. आता ह्या 30 मार्कापैकी 10 मार्क हे मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंटसाठी आहेत आणि उरलेले जे 20 मार्क आहेत इज द अवरेज ऑफ द टू टेस्ट टू बी टेकन ड्युरिंग द सेमिस्टर. असा हा 100 मार्काचा सब्जेक्ट आहे. मॅनेजमेंट या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 आता आपण इथं पाहणार आहोत. युनिट नंबर 1चं टायटल आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड मॅनेजरल स्किल. या युनिटमध्ये कव्हर होणारे टॉपिक्स असे आहेत, डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. सेकंड टॉपिक आहे मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रिन्सिपल, लेवल्स ऑफ मॅनेजमेंट अँड देअर फंक्शन, मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन, रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन फंक्शन. नेक्स्ट टॉपिक आहे 1.3 फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग अँड कंट्रोलिंग. नेक्स्ट टॉपिक आहे टाईप्स ऑफ प्लॅनिंग अँड स्टेप्स इन प्लॅनिंग. नेक्स्ट टॉपिक आहे टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन, स्टेप इन अ ऑर्गनायझिंग. नेक्स्ट टॉपिक आहे फंक्शनल एरिया ऑफ मॅनेजमेंट आणि लास्ट टॉपिक आहे मॅनेजरल स्किल. हे जे काही टॉपिक आहे ते आपण 1 by 1 पाहणार आहोत. फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट, दॅट इज अ डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट. आपल्याला माहितच आहे कोणत्याही एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजर या पोस्टसाठी हाय सॅलरी पेड केली जाते. बिकॉज मॅनेजिंग इज इसेन्शियल टू एन्श्युअर द कोऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल एफर्ट विद इन अन ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंट इज अ आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ अ पीपल इन फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप. मॅनेजमेंट ही एक कला आहे की त्या कलेचा उपयोग करून ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर किंवा एम्प्लॉई आहे त्यांच्याकडून योग्यरित्या काम करून घेणे म्हणजेच काय तर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, लिडिंग, ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग द ह्युमन रिसोर्सेस, फायनान्शियल, फिजिकल अँड इन्फॉर्मेशनल रिसोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन टू रीच इट्स गोल इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली. मॅनेजमेंट ही अशी एक प्रोसेस आहे की त्यामध्ये प्लॅनिंग येतं, लिडिंग येतं, ऑर्गनायझिंग येतं आणि एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारे ह्युमन रिसोर्सेस आहेत, फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, फिजिकल रिसोर्सेस आहेत, इन्फॉर्मेशनल रिसोर्सेस आहेत, यांचं कंट्रोलिंग करून जे काही ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझेशनचे जे काही गोल आहेत ते पूर्ण यशस्वीरित्या इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली पूर्ण करणे म्हणजेच हे मॅनेजमेंट. हेनरी फ्यॉल यांना फादर ऑफ अ मॉडर्न मॅनेजमेंट थेअरी असं म्हटलं जातं. ही वॉज अ फर्स्ट टू सजेस्ट द फंक्शन ऑफ अ मॅनेजमेंट. नेक्स्ट आपण टॉपिक पाहूया द रोल ऑफ अ मॅनेजमेंट. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल देअर आर अ 3 टाइप्स ऑफ अ रोल असाइनड टू द मॅनेजमेंट. फर्स्ट आहे इंटरपर्सनल रोल, नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशनल रोल आणि थर्ड आहे डिसिजनल रोल. फर्स्ट आपण पाहूया द इंटरपर्सनल रोल. इंटरपर्सनल रोल कवर्स द रिलेशनशिप दॅट अ मॅनेजर हॅज टू हॅव विथ अदर. मॅनेजरचे इतरांबरोबर असणारे रिलेशनशिप याला आपण इंटरपर्सनल रोल म्हणतो. इंटरपर्सनल या कॅटेगरीमध्ये मॅनेजरचे 3 प्रकारचे रोल येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे तो फिगर हेड. मॅनेजर हॅव ऍक्ट ॲज अ फिगर हेड बिकॉज ऑफ देअर फॉर्मल अथॉरिटी अँड सिम्बॉलिक पोझिशन रिप्रेझेंटिंग देअर ऑर्गनायझेशन. आता फिगर हेड ह्या रोलमध्ये मॅनेजर काय करू शकतो, दीज इन्क्लूड ग्रीटिंग द व्हिजिटर्स, अटेंडिंग द सोशल फंक्शन्स इन्व्हॉल्विंग द एम्प्लॉई, हँडिंग आउट अ मेरिट सर्टिफिकेट अँड अदर अवॉर्ड्स टू आउटस्टँडिंग एम्प्लॉई. नेक्स्ट रोल ऑफ अ मॅनेजर इन इंटरपर्सनल कॅटेगरी इट इज अ लीडर.
Managers, leaders role involves leading his subordinates and motivating them. आता यामध्ये मॅनेजर सबऑर्डिनेट आहेत त्यांना लीडिंग करण्याचं काम हा मॅनेजर करतो. मॅनेजर हॅज टू सेट अ एक्झाम्पल ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन सो दॅट सबऑर्डिनेट फॉलो. आता इंटरपर्सनल या कॅटेगरीमध्ये जो मॅनेजरचा थर्ड रोल आहे तो आहे लिओझॉन. लिओझॉनला आपण संपर्क अधिकारी असं सुद्धा म्हणू शकतो. अ मॅनेजर मस्ट कम्युनिकेट विथ द इंटरनल अँड एक्सटर्नल कॉन्टॅक्ट. अ मॅनेजर हॅज टू मेंटेन अ नेटवर्क ऑफ रिलेशनशिप आउटसाइड द ऑर्गनायझेशन. आता आपण नेक्स्ट रोल पाहूया, इन्फॉर्मेशनल रोल. इन्फॉर्मेशनल रोल इन्वॉल्व्स रिसिव्हिंग कलेक्टिंग ऑफ इन्फॉर्मेशन अँड डिस्ट्रीब्युटिंग देम ॲज रिक्वायर्ड. आता या इन्फॉर्मेशनल कॅटेगरीमध्ये मॅनेजरचे तीन टाईपचे रोल येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे तो मॉनिटर. मॉनिटर म्हणजे निरीक्षक. इन अ मॉनिटरिंग रोल मॅनेजर कलेक्ट द इन्फॉर्मेशन विच कॅन अफेक्ट द ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटी बाय रिडिंग अ मॅगझिन, पिरॉडिकल्स रिपोर्ट फ्रॉम द डिपार्टमेंट्स. मॅगझिन मॉनिटर रोलमध्ये ऑर्गनायझेशनशी निगडीत असणारी इन्फॉर्मेशन हा मॅनेजर कलेक्ट करतो. आता नेक्स्ट रोल आहे तो डिसेमिनेटर. डिसेमिनेटर म्हणजे प्रसारक. तर या रोलमध्ये मॅनेजर डिसेमिनेट द इन्फॉर्मेशन टू हिज सबऑर्डिनेट अँड सुपिरियर्स बाय सेंडिंग सर्क्युलर्स, होल्डिंग मीटिंग्स, मेकिंग अ फोन कॉल. आता मॉनिटरमध्ये मॉनिटर रोलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन मॅनेजरने मिळवलेली आहे ती इन्फॉर्मेशन सबऑर्डिनेट आणि सुपिरियर यांना सर्क्युलरद्वारे, ईमेलद्वारे, फोन कॉलद्वारे प्रोव्हाइड करण्याचं काम म्हणजेच काय, डिसिमिनेटर. आता थर्ड रोल आहे मॅनेजरचा, तो आहे स्पोक पर्सन. इन स्पोक पर्सन रोल द मॅनेजर रिप्रेझेंट हिज ऑर्गनायझेशन इंटरॅक्टिंग विथ आउटसाइडर. स्पोक पर्सन या रोलमध्ये कंपनीचा प्रवक्ता म्हणून मॅनेजर काम करतो. जसे की कस्टमर आहे, फायनान्सर आहे, गव्हर्नमेंट आहे, सप्लायर आहे किंवा काही अदर एजन्सी असतील यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी कंपनीचा किंवा ऑर्गनायझेशनचा प्रवक्ता म्हणून मॅनेजर काम पाहतो. रोल ऑफ मॅनेजमेंट इज अ डिसिजनल. आता यामध्ये मॅनेजरचे चार रोल आहेत. फर्स्ट आहे इंटरप्रिनर, सेकंड आहे डिस्टर्बन्स हँडलर, नेक्स्ट आहे रिसोर्स अलोकेटर आणि फोर्थ आहे निगोशिएटर. इंटरप्रिनर या रोलमध्ये मॅनेजर हॅज टू टेक अ डिसिजन लाईक एक्सपान्शन ऑर डायव्हर्सिफिकेशन ऑफ अ न्यू प्रोजेक्ट. आता डिस्टर्बन्स हँडलर या रोलमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काही एम्प्लॉयमध्ये असणारे डिस्प्यूट आहेत ते रिझॉल्व अँड हँडल करण्याचं काम हे डिस्टर्बन्स हँडलर ह्या रोलमध्ये मॅनेजर करतो. रिसोर्स अलोकेटर या रोलमध्ये मॅनेजर हॅज अ मेक अ डिसिजन अबाउट द अलोकेशन ऑफ अ मनी, पीपल, इक्विपमेंट, टाईम अँड सो ऑन. नेक्स्ट रोल आहे मॅनेजरचा, तो आहे निगोशिएटर. अ मॅनेजर ॲज अ निगोशिएटर हॅज टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग प्राइजेस विथ सप्लायर अँड कस्टमर. नेक्स्ट टॉपिक आपण पाहूया, द इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच काय, व्यवस्थापनाचे महत्त्व. मॅनेजमेंट इज द टोटल ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटी दॅट एन्श्युअर द स्मूथ अँड इफिशियंट रनिंग ऑफ अ बिझनेस ऑर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंट हे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये का महत्त्वाचं असतं हे खालील तुम्हाला 14 कारणांवरून समजेल. आता फर्स्ट आहे तो इन्करेज इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह मीन्स टू डू द राईट थिंग्स ॲट द राईट टाईम विदाउट बिईंग टोल्ड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय द सुपिरियर. मॅनेजमेंट काय करतं, एम्प्लॉयला प्रोत्साहन देतं की ते एखाद्या कामामध्ये ते स्वतःचे प्लॅन बनवतात आणि इम्प्लिमेंट दिस प्लॅन. एम्प्लॉयला स्वतःचे प्लॅन तयार करणं आणि ते इम्प्लिमेंट करणे याचं फ्रीडम दिलं जातं. नेक्स्ट आहे एन्करेज इनोव्हेशन. मॅनेजमेंट ऑल्सो एन्करेज द इनोव्हेशन इन द ऑर्गनायझेशन. इनोव्हेशन ब्रिंग्स न्यू आयडियाज, न्यू टेक्नॉलॉजी, न्यू मेथड अँड न्यू प्रोडक्ट, न्यू सर्व्हिसेस. नेक्स्ट आहे फॅसिलिटेट ग्रोथ अँड एक्सपान्शन म्हणजेच काय. मॅनेजमेंट हे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही साधने आहेत त्यांचा सर्वोत्कृष्ट वापर करतात. त्यामुळे काय होतं, इट रिड्यूस द वेस्टेजेस अँड इन्क्रीज द इफिशियन्सी.
नेक्स्ट आहे इम्प्रूव अ लाईफ ऑफ वर्कर. मॅनेजमेंट काय करतं, जे काही ऑर्गनायझेशनला प्रॉफिट होतं इट कॅन शेअर विथ द वर्कर. द मॅनेजमेंट ऑल्सो गिव्ह द वर्कर मेनी फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. ऑल दिस इम्प्रूव द क्वालिटी ऑफ अ लाईफ ऑफ द वर्कर. नेक्स्ट आहे इम्प्रूव अ कॉर्पोरेट इमेज. इफ मॅनेजमेंट इज गुड देन ऑर्गनायझेशन विल प्रोड्यूस अ गुड क्वालिटी ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. एखाद्या ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर त्या ऑर्गनायझेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस ह्या सर्वोत्कृष्ट असतात. आणि अशा सर्वोत्कृष्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्यामुळं त्या ऑर्गनायझेशनची असणारी कॉर्पोरेट इमेज ही इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट आहे मोटिवेट द एम्प्लॉई. मॅनेजमेंट मोटिवेट द एम्प्लॉई बाय प्रोव्हाइडिंग फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. नेक्स्ट आहे ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच काय, ऑर्गनायझेशनमध्ये असणारे रिसोर्सेस म्हणजेच जी फिजिकल रिसोर्सेस असेल किंवा ह्युमन रिसोर्सेस असतील त्यांचा सर्वोत्कृष्ट वापर करणे अँड दिस मेक अ प्रॉफिट टू द ऑर्गनायझेशन. नेक्स्ट आहे रिड्यूस अ वेस्ट. मॅनेजमेंट रिड्यूसेस द वेस्टेज ऑफ अ ह्युमन मटेरियल अँड फायनान्शियल रिसोर्सेस. वेस्टेज इज अ रिड्यूस्ड बाय अ प्रॉपर प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल. नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे इन्क्रीज इफिशियन्सी. इफिशियन्सी इज अ रिलेशनशिप बिटवीन रिटर्न अँड कॉस्ट. मॅनेजमेंट यूजेस मेनी टेक्निक टू इन्क्रीज अ रिटर्न्स अँड रिड्यूस अ कॉस्ट. नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे इम्प्रूव द रिलेशन. मॅनेजमेंट इम्प्रूव द रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल ग्रुप डिपार्टमेंट अँड बिटवीन द लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशनमध्ये असणारे इंडिव्हिज्युअल पर्सन्स ग्रुप असतील डिपार्टमेंट असतील यामध्ये जे काही रिलेशन आहे ते इम्प्रूव्ह करण्याचं काम हे मॅनेजमेंट करतं. रिड्यूस अब्सेंटिझम अँड लेबर टर्नओव्हर. अब्सेंटिझम म्हणजेच काय, एखादा एम्प्लॉई कोणाचीही परवानगी न घेता गैरहजर असणे. आता मॅनेजमेंटमुळं हे अब्सेंटिझम हे कमी होतं. लेबर टर्नओव्हर म्हणजे एम्प्लॉई लीव्ह द ऑर्गनायझेशन. आता योग्य मॅनेजमेंटमुळं हे लेबर टर्नओव्हर अँड अब्सेंटिझम मध्ये रिडक्शन येतं. नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे इन्करेज अ टीम वर्क. मॅनेजमेंट इन्करेज अ एम्प्लॉई टू वर्क ॲज अ टीम. इट डेव्हलप अ टीम स्पिरिट इन अ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे एस्टॅब्लिश द इक्विलिब्रियम. एस्टॅब्लिश इक्विलिब्रियम म्हणजेच काय, मॅनेजमेंट एनेबल्स द ऑर्गनायझेशन टू सर्व्हाइव्ह इन अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, तर मार्केटमध्ये सतत चेंज होणारी डिमांड आणि समाजाच्या गरजा अशा ह्या बदलत्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये समतोल साधण्याचं काम हे मॅनेजमेंटमुळे शक्य होतं. इसेन्शियल फॉर अ प्रॉस्पेरिटी ऑफ अ सोसायटी. म्हणजेच काय, मॅनेजमेंट हे समाजाच्या भरभरेसाठी महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण पाहूया द मॅनेजमेंट कॅरेक्टरिस्टिक्स. आता या सेक्शनमध्ये आपण मॅनेजमेंटच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. आता फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे मॅनेजमेंट एम्स ॲट रिपिंग रिच रिझल्ट इन अ इकॉनॉमिक टर्म्स. म्हणजेच काय, आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळवणे हेच मॅनेजमेंटचं ध्येय आहे. मॅनेजमेंट ऑल्सो इम्प्लॉयज स्किल अँड एक्सपिरियन्स इन गेटिंग थिंग्स डन थ्रू अ पीपल. मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. मॅनेजमेंट म्हणजेच काय, मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे. दिस प्रोसेस कंटिन्यू टिल द ऑब्जेक्टिव्ह सेट बाय द ऍडमिनिस्ट्रेशन आर ॲक्च्युली अचीव्ड. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे मॅनेजमेंट इज अ युनिव्हर्सल ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट ही फक्त बिझनेससाठी ॲप्लिकेबल नाही तर ती पॉलिटिकल सोशल रिलिजियस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यासाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. मॅनेजमेंट इज अ सायन्स ॲज वेल ॲज अ आर्ट. मॅनेजमेंट इट इज अ प्रोफेशन. मॅनेजमेंट इट इज एन एफर्ट टू अचीव अ प्रीडिटरमाइंड ऑब्जेक्टिव. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. टी मॅनेजमेंट कम इन टू एक्झिस्टिंग ओनली वेन देअर इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी टुवर्ड्स द कॉमन ऑब्जेक्टिव. मॅनेजमेंट इज ऑलवेज कन्सर्न्ड विथ द ग्रुप एफर्ट नॉट अ इंडिव्हिज्युअल एफर्ट. म्हणजेच काय,
मॅनेजमेंट हे नेहमी ग्रुप ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असतं. मॅनेजमेंट इज अ सिस्टीम ऑफ अथॉरिटी. मॅनेजमेंट म्हणजे काय? ही एक अधिकाराची संस्था आहे. यामध्ये टॉप लेवलपासून लोअर लेवलपर्यंत काही अधिकार दिलेले आहेत. टॉप लेवलनं जे काही रूल आणि रेग्युलेशन डिसाईड केलेले आहेत ते सबऑर्डिनेट फॉलो करतात. मॅनेजमेंट इन्वॉल्व्ह द डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट इम्प्लॉय मेकिंग डिसिजन रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन अँड ऑपरेशन ऑफ अ बिझनेस इन इट्स डिफरंट डायमेन्शन. द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ ऑपरेशन कॅन बी जज्ड बाय क्वालिटी ऑफ अ डिसिजन टेकन बाय द मॅनेजर. देअरफोर डिसिजन आर अ की परफॉर्मन्स ऑफ अ मॅनेजर. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे द मॅनेजमेंट इंडिकेट अ ग्रुप लीडरशिप. अ मॅनेजर मस्ट हॅव अबिलिटी टू लीड अँड गेट अ डिझायर्ड कोर्स ऑफ ॲक्शन फ्रॉम सबऑर्डिनेट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे मॅनेजमेंट नीड नॉट टू बी अ ओनर. इट इज नॉट नेसेसरी दॅट अ मॅनेजर आर अ ओनर ऑफ द एंटरप्राइज. ह्या काही कॅरेक्टरिस्टिक मॅनेजमेंटच्या आता आपण पाहिल्या. नेक्स्ट आपण पाहूया द प्रिन्सिपल ऑफ द मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाची काही तत्वे. देअर आर द 14 प्रिन्सिपल ऑफ अ मॅनेजमेंट सर्व ॲज अ गाईडलाईन्स फॉर द डिसिजन मेकिंग अँड मॅनेजमेंट ॲक्शन. हेनरी फेऑल की त्यांना आपण फादर ऑफ द मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हणतो, त्यांनी 14 प्रिन्सिपल्स डिस्क्राईब केलेली आहेत, ते आता आपण पाहूया. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ अ मॅनेजमेंट आहे डिव्हिजन ऑफ अ वर्क म्हणजे कामाची विभागणी करणे. वर्क ऑफ ऑल काइंड मस्ट बी डिवायडेड अँड सब डिवायडेड अँड अलोकेट टू अ व्हेरियस पर्सन अकॉर्डिंग टू देअर एक्सपर्टाइज इन अ पर्टिक्युलर एरिया. अशा प्रकारचं डिव्हिजन केल्यामुळं इट मेक्स द वर्क सिम्पलर. द डिव्हिजन ऑफ अ वर्क हेल्प्स द इंडिव्हिज्युअल इन अक्वायरिंग स्पीड ॲक्युरेसी अँड इज परफॉर्मन्स. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ अ मॅनेजमेंट आहे अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच अधिकार आणि जबाबदारी. इफ अथॉरिटी इज गिवन टू अ पर्सन ही शूड ऑल्सो बी मेड रिस्पॉन्सिबल. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ अ वन बॉस. अ सबऑर्डिनेट शूड रिसीव ऑर्डर्स अँड अकाउंटेबल टू वन अँड ओनली वन बॉस ॲट अ टाइम. ग्रुपमध्ये काम करत असताना जे काही सबऑर्डिनेट आहे त्यांच्यासाठी एकच बॉस असला पाहिजे. समजा टीममध्ये काम करत असताना एकापेक्षा जास्त बॉस असतील तर इट क्रिएट द कन्फ्युजन, डुप्लिकेशन ऑफ वर्क, ओव्हरलॅपिंग ऑफ एफर्ट यासारखे परिणाम होऊ शकतात. सो फॉर इफिशियंट वर्क देर इज अ ओनली वन बॉस. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन यामध्ये वन हेड वन प्लॅन विच मीन्स दॅट देअर शुड बी अ वन प्लॅन फॉर अ ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटीज हॅव्हिंग सिमिलर ऑब्जेक्टिव्ह. ग्रुप ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात, त्या ग्रुपसाठी एकच प्लॅन पाहिजे की त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे सेम असलं पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे ते इक्विटी. इक्विटी म्हणजे निपक्षपात. इक्विटी मीन्स कॉम्बिनेशन ऑफ फेअरनेस, काइंडनेस अँड जस्टिस. एम्प्लॉई शुड बी ट्रीटेड विथ काइंडनेस अँड इक्विटी. ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर आहे त्यांना निपक्षपातीपणाची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये एज असेल, कास्ट असेल, सेक्स असेल, रिलीजन असेल याला अनुसरून भेदभाव केला नाही पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे ते ऑर्डर. ऑर्डर म्हणजे योग्य अनुक्रम. दिस प्रिन्सिपल इज कन्सर्न विथ द प्रॉपर अँड सिस्टमिक अरेंजमेंट ऑफ अ थिंग्स आणि पीपल. आता या ऑर्डरचे दोन टाईप आहेत. एक आहे मटेरियल ऑर्डर आणि सोशल ऑर्डर. द अरेंजमेंट ऑफ अ थिंग्स इज कॉल्ड अ मटेरियल ऑर्डर अँड प्लेसमेंट ऑफ अ पीपल इज कॉल्ड अ सोशल ऑर्डर. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे ते डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. डिसिप्लिन मीन्स सिन्सेरिटी, रिस्पेक्ट ऑफ ऑथॉरिटी अँड ऑब्झर्वन्स ऑफ अ रूल अँड रेग्युलेशन ऑफ द एंटरप्राइज. दिस प्रिन्सिपल अप्लायज दॅट सबऑर्डिनेट शूड रिस्पेक्ट देअर सुपिरियर्स अँड ऑबे देअर ऑर्डर. नेक्स्ट आहे इनिशिएटिव्ह. यामध्ये वर्कर शूड बी एनकरेज्ड टू टेक अ इनिशिएटिव्ह इन अ वर्क असाइनड टू देम. आता यामुळे काय होतं, इट हेल्प्स इन डेव्हलपिंग अँड ॲटमॉस्फिअर ऑफ अ ट्रस्ट अँड अंडरस्टँडिंग.
नेक्स्ट प्रिंसिपल आहे ते रिन्युमरेशन. रिन्युमरेशन म्हणजे मोबदला. रिन्युमरेशन टू बी पेड टू अ वर्कर शुड बी अ फेअर रिजनेबल सॅटिस्फॅक्टरी अँड रिवॉर्डिंग ऑफ द एफर्ट्स. जे काही वर्कर आहे त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी ऑफ अ टेंचर. स्टॅबिलिटी ऑफ अ टेंचर म्हणजे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांच्या जॉबमध्ये स्थिरता आणणे. एम्प्लॉई शुड नॉट बी मूव्ड फ्रिक्वेंटली फ्रॉम वन जॉब पोझिशन टू अदर. स्टॅबिलिटी ऑफ जॉब क्रिएट अ टीम स्पिरिट. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे स्केलर चेन. द चेन ऑफ अ सुपिरियर्स रेंजिंग फ्रॉम अल्टिमेट अथॉरिटी टू अ लोएस्ट. म्हणजे जे काही अथॉरिटीची चेन आहे ती अंतिम अथॉरिटी टू द लोएस्ट अथॉरिटी अशी चेन ऑर्गनायझेशन मध्ये असायला हवी. एव्हरी ऑर्डर्स इंस्ट्रक्शन मेसेजेस रिक्वेस्ट एक्सप्लेनेशन हॅज टू पास थ्रू अ स्केलर चेन. नेक्स्ट आहे सब ऑर्डिनेशन ऑफ अ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. म्हणजेच काय, स्वतःचा फायदा न पाहता सार्वजनिक फायदा बघणे, यालाच आपण सब ऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट असं म्हणतो. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ अ मॅनेजमेंट इज स्प्रिट द क्रॉप्स. दिस प्रिन्सिपल इज रिलेटेड टू टीम स्प्रिट. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारे वर्क ग्रुप्स किंवा जे काही मेंबर आहेत त्यांच्यामध्ये सुसंवाद आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग साधणे म्हणजेच ई स्प्रिट. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इज द डिग्री ऑफ अ सेंट्रलायझेशन. आता सेंट्रलायझेशन मीन्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथॉरिटी ॲट द टॉप लेवल. म्हणजे सर्व अधिकारांचे केंद्रीकरण असणे याला आपण सेंट्रलायझेशन म्हणतो. आता या सेंट्रलायझेशन प्रोसेसमध्ये सर्वात जास्त अधिकार हे टॉप मॅनेजमेंटकडे असतात. आता याच्या उलट आहे ते डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन म्हणजे डिस्पोजल ऑफ अ डिसिजन मेकिंग अथॉरिटी टू ऑल लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन. दीज आर दी 14 प्रिन्सिपल्स ऑफ द मॅनेजमेंट. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया लेवल्स ऑफ मॅनेजमेंट अँड देअर फंक्शन. आता मॅनेजमेंटच्या ह्या 3 लेवल असतात. फर्स्ट लेवल आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर अ टॉप लेवल मॅनेजमेंट. सेकंड आहे एक्झिक्युटिव्ह ऑर मिडल लेवल मॅनेजमेंट. आणि थर्ड लेवल आहे सुपरवायझरी ऑर लोअर लेवल मॅनेजमेंट. आता आपण पाहूया फर्स्ट टॉप लेवल मॅनेजमेंट म्हणजे काय. अ टॉप लेवल मॅनेजमेंट इज अ व्हेरी टॉप ऑफ अ हिरार्की हू अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर द एंटायर ऑर्गनायझेशन. अ टॉप लेवल मॅनेजमेंट डज मोस्टली वर्क ऑफ अ थिंकिंग प्लॅनिंग अँड डिसाइडिंग. टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये थिंकिंग प्लॅनिंग आणि डिसिजन मेकिंग यासारखी कामे असतात. आता टॉप लेवल मॅनेजमेंटचा विचार करता यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह, जनरल मॅनेजर, प्रेझिडेंट्स, ओनर यासारख्या व्यक्ती ह्या टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये येतात. आता टॉप लेवल मॅनेजमेंटची काही आपण फंक्शन्स पाहूया. टॉप मॅनेजमेंट लेज डाऊन द ऑब्जेक्टिव्ह पॉलिसीज अँड प्लॅन ऑफ द एंटरप्राइज. एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी पॉलिसी प्लॅन तयार करण्याचं काम हे टॉप लेवल मॅनेजमेंटचं असतं. टॉप लेवल मॅनेजमेंट मेक्स अ लॉंग टर्म प्लॅन्स फॉर अ ऑर्गनायझेशन व्हिच इज जनरली मेड फॉर अ 5 to 20 years. टॉप लेवल मॅनेजमेंट अपॉइंट्स अ मिडल लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवल मॅनेजमेंट कंट्रोल्स द ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑल द डिपार्टमेंट ऑर ऑल द ऑर्गनायझेशन. टॉप लेवल मॅनेजमेंट प्रोव्हाइड द गायडन्स अँड द डायरेक्शन्स. आता नेक्स्ट आपण लेवल पाहूया मिडल लेवल मॅनेजमेंट. द मिडल लेवल मॅनेजमेंट इट इज ऑल्सो कॉल्ड अ एक्झिक्युटरी लेवल. मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये सुप्रिटेंडंट, HOD, ब्रँच मॅनेजर, जनरल फोरमन यासारख्या काही पोस्ट आहेत त्या मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये येतात. आता मिडल लेवल मॅनेजमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युटिंग द प्लॅन्स अँड पॉलिसीज मेड बाय द टॉप लेवल. टॉप लेवलने ज्या काही प्लॅन आणि पॉलिसीज तयार केलेल्या आहे त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम हे मिडल लेवल मॅनेजमेंटवरती असतं. आता मिडल लेवल मॅनेजमेंटची काही आपण फंक्शन्स पाहूया. मिडल लेवल मॅनेजमेंट मेक्स अ प्लॅन्स फॉर सब युनिट्स ऑफ द
organization. Middle level management are participate in a employment and training of a lower level management. Middle level management is responsible for coordinating the activities within the division of the department. The middle level management also sends the reports and other data to the top level management. The middle level management is also responsible for inspiring a lower manager towards the better performance. Next level of the management, it is a supervisory or lower level management. This level of a management is responsible for a implementation of a plan. यामध्ये सुपरवायझर असेल, टीम लीडर असेल, शिफ्ट मॅनेजर यासारख्या पोस्ट या लोअर लेवल मॅनेजमेंटमध्ये येतात. आता आपण लोअर लेवल मॅनेजमेंट याचे काही फंक्शन्स पाहूया. डायरेक्ट सुपरविजन ऑफ अ वर्कर अँड देअर वर्क. वर्कर आहेत, त्यांच्या कामावरती सुपरविजन करण्याचं काम हे लोअर लेवल मॅनेजमेंट करतं. लोअर लेवल मॅनेजमेंट मेक्स डेली, वीकली अँड मंथली प्लॅन्स. लोअर लेवल मॅनेजमेंट perform the inspection function. Lower level management give the instruction to the worker. The lower level management is a link between top management and the worker. Lower level management आहे हे top level management च्या ज्या काही decision policies आहे ते worker ना सांगण्याचं काम करतं. तसेच worker च्या काही डिफिकल्टीज असतील, डिमांड असतील, ती टॉप लेवल मॅनेजमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोअर लेवल मॅनेजमेंट करत असतं. नेक्स्ट आपण मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन ह्या कन्सेप्ट समजावून घेऊ. आता ऑर्गनायझेशन, ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट यामध्ये जो काही डिफरन्स आहे फिगर आउट केलेला आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे काहीतरी एखादी संस्था, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. ऑर्गनायझेशन बिझनेस इज टू कनेक्ट वर्क अँड स्टाफ ऑफ अँड इन्स्टिट्यूट. ऑर्गनायझेशनमुळे काम आणि कामगार हे एकमेकांशी जोडले जातात. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन वर्क इज टू सेट डिसाइड द एम अँड इथिक्स लॉ अँड इन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय, ऍडमिनिस्ट्रेशन इट इज अ डिसिजन मेकिंग फंक्शन. डिसिजन घेण्याचं काम हे ऍडमिनिस्ट्रेशनचं असतं. मॅनेजमेंट एम्स टू मॅनेज द वर्क डन बाय अदर्स. ऍडमिनिस्ट्रेशननं जे काही डिसिजन घेतलेले आहे त्यांना अनुसरून काम करण्याची जबाबदारी पूर्ण करणे हे मॅनेजमेंटचं एम असतं. ऑर्गनायझेशन, ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट मधील आपण नेक्स्ट डिफरन्स पाहूया. ऑर्गनायझेशन इज द फील्ड ऑफ वर्किंग टुगेदर स्टाफ ग्रुप ऑफ एव्हरी ग्रेड ऑफ अँड इन्स्टिट्यूट. ऍडमिनिस्ट्रेशन इज द सेंटर ऑफ फुलफिलिंग द वर्क ऑफ अ हायर लेवल स्टाफ. अँड मॅनेजमेंट इज द अप्लाइंग फील्ड ऑफ गिवन वर्क टू द हायर अँड लोअर लेवल स्टाफ. नेक्स्ट डिफरन्स पाहूया आपण ऑर्गनायझेशनमध्ये. इट्स वर्क इज अ ऑर्गनायझेशनल. ऍडमिनिस्ट्रेशन वर्क इज टू अप्लाय रूल्स, रेग्युलेशन अँड लॉज. मॅनेजमेंट वर्क इज टू कन्वर्ट द रूल अँड रेग्युलेशन टू द वर्क. लास्ट डिफरन्स आहे, ऑर्गनायझेशन इज अ इफेक्टिव्ह मशीनरी फॉर अकम्प्लिशिंग द कंपनीज ऑब्जेक्टिव्ह टर्म्स ऑफ अ स्पिरिट. ऍडमिनिस्ट्रेशन गिव्ज अ प्रॉपर डायरेक्शन अँड इट्स डायरेक्टिंग फंक्शन. अँड मॅनेजमेंट properly execute, it is a execution function. म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन हे डायरेक्टिंग फंक्शन आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे एक्झिक्युशन फंक्शन आहे. नेक्स्ट आपण पाहूया द रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन. मॅनेजमेंटचे आपण तीन लेवल पाहिले आहेत, हा टॉप लेवल आहे, हा मिडल लेवल आहे, हा लोअर लेवल आहे. ही हा जो आहे तो ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट आहे आणि हा जो आहे तो मॅनेजमेंट पार्ट आहे. प्रॅक्टिकली आपण पाहायला गेलं तर देअर इज अ नो डिफरन्स बिटवीन द मॅनेजमेंट अँड द ॲडमिनिस्ट्रेशन. एव्हरी मॅनेजर इज कन्सर्न विथ बोथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन अँड ऑपरेटिव्ह फंक्शन. द मॅनेजर्स हू आर हायर अप इन अ हिरार्की डिनोट अ मोअर टाइम ऑन अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन अँड द लोअर लेवल डिनोट अ मोअर टाइम ऑन अ डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग वर्कर्स परफॉर्मन्स. आता या डायग्राम मधून आपल्याला असं कळतं
की प्रत्येक लेवलचा जो काही मॅनेजर आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या दोन्ही कन्सेप्टशी रिलेटेड आहे. आता टॉप लेवलचा जो मॅनेजर आहे तो डिसिजन मेकिंगमध्ये भरपूर वेळ घालवतो. टॉप लेवलचा जो मॅनेजर आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शनमध्ये तो जास्त वेळ स्पेंड करतो. अँड लोअर लेवलचा जो मॅनेजर आहे इट स्पेंड द मोर टाईम इन डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग द वर्कर परफॉर्मन्स.